अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। त्याच अनुषंगाने जामनेर नगर परिषदेमार्फत जामनेर शहरातील संपूर्ण नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून विशेषतः बाहेरगावून आलेल्या होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर विशेष भर दिला जाणार आहे। या आरोग्य तपासणीसाठी 7 टेस्ट किटची व्यवस्था करण्यात आली असून जामनेर शहराची प्रभागानुसार 5 भागात विभागणी करण्यात आली आहे आणि प्रत्येक भागात 3 स्वयंसेवक नेमण्यात आले आहे। आज या आरोग्य तपासणीच्या पहिल्याच दिवशी एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी आपली आरोग्य तपासणी करून घेतली। तसेच सर्वत्र ही आरोग्य तपासणी होणार असून आपल्या घरी आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेल्या स्वयंसेवकांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता म्हणून जामनेर नगर परिषदेमार्फत माननीय नगराध्यक्ष साधनाताई महाजन आणि नगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक यांच्या सूचनेनुसार जामनेर नगरपालिकेमार्फत नागरिकांच्या तपासणीसाठी 6 टेस्ट किट घेण्यात आलेल्या आहेत। यात 6 इन्फ्रारेड थर्मामीटर आणि 6 ऑक्झिमीटर घेण्यात आलेले आहेत। नागरिकांच्या तपासणीसाठी शहरांचे संपूर्ण शहराचे 5 भाग करण्यात आलेले आहेत। यात भाग क्रमांक 1 मध्ये वार्ड क्रमांक 1 व 2, भाग क्रमांक 2 मध्ये वार्ड क्रमांक 3, 4 आणि 5, भाग क्रमांक 3 मध्ये वार्ड क्रमांक 6 व 7, भाग क्रमांक 4 मध्ये वार्ड क्रमांक 8 व 9 आणि भाग क्रमांक 5 मध्ये वार्ड क्रमांक 9, 10, 11 आणि 12 अशी प्रभागांची विभागणी करण्यात आलेली आहे। प्रत्येक भागामध्ये 3-3 स्वयंसेवक सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 7 या सत्रात नेमण्यात आलेले आहेत। या पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची थर्मामीटर आणि ऑक्झिमीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे। नगरपालिकेचे जे 6 पथक आहे त्या पथकामार्फत जे नागरिक या काळात परराज्यातून अथवा परजिल्ह्यातून आलेले आहेत आणि ज्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे अशा नागरिकांची इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ऑक्झिमीटरद्वारे तपासणी होणार आहे। या तपासणी सर्वेक्षणामुळे ज्या नागरिकांना टेम्परेचर आहे अथवा ज्या नागरिकांचे पल्स रेट जास्त आहेत अथवा कमी आहेत आणि तसेच ज्या नागरिकांची ऑक्सिजन लेवल ही कमी असेल अशा नागरिकांची माहिती नगरपालिकेला उपलब्ध होणार आहे आणि अशा नागरिकांची माहिती नगरपालिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे कळवण्यात येणार आहे। सुरुवातीला वार्ड क्रमांक 1, 2, 10, 11 आणि 12 या वार्डांमध्ये सर्वेक्षणाची 2 पथकामार्फत सुरुवात होणार आहे आणि येत्या गुरुवारपासून संपूर्ण वार्डांमध्ये तपासणीची सुरुवात होणार आहे। तरी माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी नगरपालिकेचं हे जे पथक आहे हे आपल्या दारी तपासणीसाठी येणार आहे, त्यांना सहकार्य करावं आणि कोरोना विरोधातला हा जो लढा आहे यात आपण सहभागी व्हावं। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।